स्वागत है मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची रीतीने माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहे की सर जेडपी भरतीची तुम्ही अपडेट प्रोव्हाइड करत नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यामध्ये तुम्हाला मी जेडपी भरतीविषयी महत्त्वाची अपडेट प्रोव्हाइड करणार आहे। कारण खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहे की सर ठिकाणी जेडपी भरतीची जाहिरात कधी येणार आहे, सर जेडपी भरतीच्या ठिकाणी काय अपडेट आले का, तर त्याची माहिती तुम्हाला मी आठवड्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो जवळजवळ 19,000 पदांसाठी जिल्हा परिषदेमध्ये देखील मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तसं लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला अंतर्भाव मिळणार नाही। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांनी आताच खाली लाल बटणावर क्लिक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून जिल्हा परिषद पदभरतीबाबत कोणतीही नवीन अपडेट मिसू होणार नाही आहे। सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे। अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही नक्की केलं असेल, नाही केलं तर पुन्हा एकदा सांगतो लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, किती महत्त्वाचे अपडेट आहे की जूनच्या मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जूनच्या मित्रांनो दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, म्हणजेच मित्रांनो जेडपीची। आता ह्यामध्ये बातमी काय सांगितलेली संपूर्ण बघून घ्या। तर मित्रांनो, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल, म्हणजेच याचा अर्थ असं मित्रांनो की 15 तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 15 तारखेच्या तुमच्या ठिकाणी जाहिरात जर आली तर तुम्हाला त्यामध्ये फॉर्म भरायचं आहे। त्यानंतर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ 30 दिवसांचा ठिकाणी कालावधी तुम्हाला मिळू शकतो, किंवा ठिकाणी मित्रांनो जवळजवळ जर काही कारणास्तव जर ठिकाणी मुदत वेळ झाली तर आणखी तुम्हाला ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरायला संधी मिळू शकते। पुढे बघा काय सांगितलं आहे की असा अंदाज खात्रीलायक मित्रांनो सूत्रांनी व्यक्त केला आहे की तुमची जी जाहिरात आहे ती दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील येणार आहे जूनच्या। ही माहिती मित्रांनो खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली आहे असा अंदाज। जिल्हा परिषदेने रिक्त पदांच्या जाहिरातीसंबंधी अपडेट माहिती देण्याची मित्रांनो सोशल मीडियावर केली आहे, आणि या सोशल मीडियावर दररोज मित्रांनो सुशिक्षित तरुणांकडून विचारणा होत आहे। शासन दररोज नवीन काहीतरी कारण सांगून राज्यातील जिल्हा परिषदातील 75,000 पदभरतीची प्रक्रिया पुढे ढकलत आहे। जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाली तरी पुढे परीक्षा होण्यास किमान 2-2.5 महिने या ठिकाणी लागणार आहे। आता बघा मित्रांनो, परीक्षा बहुतेक सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। तुमची जी परीक्षा आहे ती मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे, कारण मित्रांनो जवळजवळ 2 महिन्याच्या ठिकाणी कालावधी लागणार आहे। सुशिक्षित तरुण जिल्हा परिषदेतल्या पदभरतीच्या जाहिरातीची वाट पाहत आहेत। सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांची मित्रांनो संख्या मोठी आहे। बेरोजगार तरुण नोकरीच्या अपेक्षेने दिवस रात्र अभ्यास करीत आहेत, शिक्षण घेऊन उपयोग काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। बहुतांश सुशिक्षित तरुणांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत नाजूक आहे। सरकार पद भरण्यासंदर्भात चालढाल करीत असल्याने असंतोष या ठिकाणी पसरत आहे। राज्य सरकार कोणत्याही पदाची भरती करताना ती वेळेवर करीत नाही अशी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची धारणा झाली आहे। शासनाने आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तरी पदभरतीची जाहिरात काढावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। आता बघा, त्या उमेदवारांना मित्रांनो वयात 2 वर्षाची तिथलं मिळणार आहे, तुम्हाला आणखीन 2 वर्षाची मित्रांनो सूट मिळणार आहे वयामध्ये। कशाप्रकारे बघा, 2019 जिल्हा परिषदेतील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्या दरम्यान ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांना वयोमर्यादेत मित्रांनो 2 वर्षाची शिथिलता मिळणार आहे, म्हणजेच मित्रांनो सूट मिळणार आहे। आणि 2 वर्षाऐवजी किमान 3 वर्षाची शिथिलता देणे गरजेचे होते। त्या उमेदवारांनी अर्जासाठी भरलेले पैसे परत देणार अशी चर्चा होती, परंतु अजूनही पैसे मिळाले नाही आहे। नंतर त्यावर आणखी पडदा ठिकाणी पडला, 2019 जाहिरातीवर अर्ज भरलेल्यांना परीक्षा शुल्क आकारू नये अशी मागणी देखील होत आहे। म्हणजे सध्या 2023 तुमची जी जाहिरात येणार आहे तर त्या जाहिरातीमध्ये ज्या उमेदवारांनी 2019 फॉर्म भरले होते त्यांनी जी परीक्षा फी भरली होती तर ह्या विद्यार्थ्यांना 2023 भरतीमध्ये परीक्षा शुल्क आकारू नये अशी या ठिकाणी मागणी होऊ लागलेली आहे। तर तुमचं काय मत आहे मित्रांनो, परीक्षा फी या ठिकाणी घेतली पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट बॉक्स नोंदवायचं आहे। ही अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती, खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहे की जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला 15 तारखेपर्यंत वाट बघायची आहे, 15 तारखेपर्यंत तुमची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या ठिकाणी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे। ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला 2 वर्षाच्या ठिकाणी शिथिलता मिळणार मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी, ही महत्त्वाची अपडेट आहे। अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, तुमची जिल्हा परिषद पद भरती ठिकाणी होणार आहे। मग मित्रांनो, जिल्हा परिषद पद भरती असेल किंवा तलाठी किंवा आरोग्य विभाग भरती असेल, TCS आणि IBPS मार्फत होणाऱ्या इतर सर्व परीक्षांसाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं उपयुक्त पुस्तक मित्रांनो ठिकाणी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे विजयपूत पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे। या पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो TCS IBPS सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये। हे पुस्तक मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये तुमचं संपूर्ण सामान्य ज्ञान ठिकाणी क्लिअर होणार आहे, वन लाइनर स्वरूपामध्ये असणार आहे। यामध्ये मित्रांनो TCS आणि IBPS ने घेतलेल्या सर्व परीक्षेतील इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक व स्ट्रॅटेजिक मित्रांनो GK या विषयांचे घटक ने या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो तुमचे संपूर्ण ठिकाणी डाऊट या पुस्तकामध्ये ठिकाणी सॉल्व होऊन जातील। अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे। जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये मित्रांनो सर्व स्टोरवरती, कोणत्याही दुकानावरती जा, कोणत्याही स्टोरवरती जा, त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मिळेल। फक्त तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगायचं आहे, लेखकाचं नाव सांगायचं आहे, विजयपद पब्लिकेशन सांगायचं आहे। तुम्हाला इझिली हे पुस्तक त्या ठिकाणी मिळून जाईल, तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। किंवा जर तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।